नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। गुड न्यूज, 5 लाख शिक्षकांना मिळणार महागाई भत्त्याची थकबाकी। काय आहे बातमी जाणण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या कर्मचारी हितसंबंधाच्या बातम्या आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग बघूयात काय आहे बातमी। राज्य सरकारने शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। राज्यातील सरकारी अनुदानित शाळांतील 5 लाखाहून अधिक शिक्षकांना 2 वर्षापासून रखडलेली महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आदेश काढला आहे। 6व्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन श्रेणीत वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने 9 जानेवारी 2019 रोजी घेतला होता। या निर्णयानंतरही शिक्षकांना या सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळत नव्हता। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने वारंवार पाठपुरावा केला होता। सरकारने महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक वर्षापासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात 18 वर्षापासून वाढ करण्यात आलेली नाही। यासाठी संघटनेने वेळोवेळी मागणी केली आहे, तरीही त्यावर आतापर्यंत निर्णय घेण्यात आला नाही, असे घागस यांनी सांगितले।